आणि चॅट जीपीटीचा वापर करून आम्ही साधारणपणे 1.5 ते 3 मिनिटामध्ये 45 प्रश्न बनवले. ओके, आणि ते क्वेश्चन्स ॲट पार होते सीईटीच्या लेवलला, आणि त्याच्यापैकी 4 प्रश्न ॲक्च्युली सीईटीमध्ये रिपीट झाले. महाराष्ट्र उद्योग गौरवचा जो 3रा पुरस्कार आहे महत्त्वाचा, तो प्रदान केला जातो आहे सन्माननीय ऋषिकेश देशपांडे सरांना. सो ऋषिकेश देशपांडे सरांना मी विनंती करेन की कृपया आपण मंचावर यावं आणि त्यांना सन्मानित करतील सन्माननीय अविनाश फडके सर, त्यांनीही कृपया मंचावर यावं, आणि अमितजी आणि रचनाजी यांना विनंती आहे आपणही कृपया मंचावर यावं आणि ऋषिकेश देशपांडे सरांना या ठिकाणी आपण यथोचित हा पुरस्कार देऊन सन्मानित करावं. जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट ऋषिकेश देशपांडे सर यांच्यासाठी. साऊंड. महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार 2023 या पुरस्काराचे मानकरी ठरलेत ऋषिकेश देशपांडे, को फाउंडर ॲट राईट चॉईस, को फाउंडर ॲट राईट डिरेक्शन अकॅडमी. मी सरांचं पुन्हा एकदा अभिनंदन करेन आणि सरांना विनंती करेन की आपण आपल्या या पुरस्काराबद्दल 2 शब्द इथे बोलावे. सर्वप्रथम अर्थसंकेत आणि अमित सर आणि रचना मॅडम यांना धन्यवाद देतो की त्यांनी या पुरस्कारासाठी आम्हाला निवडलं. त्याचबरोबर माझे आई वडील, त्याच्यानंतर सगळे जे काही मोठे मंडळी आहेत त्यांचा आशीर्वाद लाभला आहे. इकडे आमच्या सासूबाई आहेत, काकी आहे, त्याच्यानंतर प्राजक्ता माय वाईफ आणि लाईफ पार्टनर कम बिझनेस पार्टनर ऋतुजा, प्रत्यंजा मॅडम, अनिश, त्याच्यानंतर रोशनी मॅडम, किरण मॅडम आणि एव्हरीवन विक्रांत. तर सगळ्यात पहिल्यांदा या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे किंवा टीम वर्कमुळे आज ही अपॉर्च्युनिटी मला मिळालेली आहे. तर बेसिकली थोडक्यात मी तुम्हाला थोडक्यात माझ्याबद्दल म्हणजे एक ब्रीफ प्रोफाईल सांगतो की आम्ही करिअर काउन्सिलिंग आणि कोचिंग या क्षेत्रामध्ये आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा जे माझं ग्रॅज्युएशन झालेलं ते इंजिनिअरिंगमध्ये झालेलं 2011 आणि त्याच्यानंतर आय वॉज वर्किंग विथ TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. पण मग लेटर ऑन आय रिअलाइज की त्याच्यामध्ये काही आपलं जास्त इंटरेस्ट नाही आहे किंवा वर्क सॅटिस्फॅक्शन जे म्हणतो तर तसं काही मिळत नाही आहे. आणि त्याच्यामुळे मग अल्टिमेटली TCSला किंवा टाटाला टाटा करण्याची वेळ आलेली, तर रेसिग्नेशन देऊन मग आय स्टार्टेड माय जर्नी फॉर सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. तर बेसिकली सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा म्हणजे फंडामेंटली IAS, IPS, IFS या ज्या परीक्षा असतात किंवा हे ज्या पोस्ट असतात गव्हर्नमेंटच्या, त्या परीक्षांसाठी मी प्रिपरेशन केलेलं. अर्थात त्याच्यामध्ये 4-5 ह्या परीक्षा बऱ्यापैकी अवघड असतात. त्याच्यामध्ये 4 एक्झामिनेशन्स 4 वेळा मी अपियर झालेलो, 2 वेळा यश नाही मिळालं, पण उरलेल्या 2 वेळेस मी प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू या लेवलपर्यंत जाऊन आलेलो. तर बेसिकली UPSC किंवा या ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स आहेत, तर याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे की तुम्हाला यश मिळालं तर ऑब्व्हियसली गव्हर्नमेंटच्या ज्या महत्त्वाचे किंवा मोठे पदं आहेत तिकडे जाण्याची अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळते. ॲट द सेम टाईम इवन इफ तुमची एक्झामिनेशन क्लिअर नाही झाली किंवा एखादी पोस्ट नाही जरी मिळाली, तरी पण त्या पूर्ण प्रोसेसमधनं तुम्हाला ज्या काही गोष्टी शिकतात किंवा तुमच्या पर्सनॅलिटी जी बिल्टअप होते, तुम्हाला जे नवीन स्किल्स मिळतात, तर ते तुमचे लाईफलाँग असतात. म्हणजे तुम्हाला पोस्ट मिळेल नाही मिळेल, पण तुम्हाला जे मिळालेले स्किल्स आहेत ते तुमच्यापासून कोणी घेऊ शकत नाही. ॲट द सेम टाईम जेव्हा मी ह्युमॅनिटीजकडे वळालो आणि पहिल्यांदा माझं जे एज्युकेशन होतं ते टेक्निकल लाईनमध्ये होतं, म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये होतं, तर त्यावेळेस थोडंसं आम्हाला हे रिअलाईज झालं की ज्या एखाद्या फील्डमध्ये आपण 3-4-5 वर्ष देतो आणि त्याच्यानंतर मग आपण ते फील्ड सोडून दुसरीकडे कुठेतरी इंटरेस्ट परस्यू करतो, तर व्हाय नॉट की 10वी 12वीच्या नंतरच मग जर मुलांना गायडन्स मिळाला की काय एक्झॅक्टली त्यांनी पुढे जाऊन काय करायला पाहिजे, तर इट विल बी अ ग्रेट सेव्हिंग ऑफ टाईम, एफर्ट्स अँड मनी. कारण तुम्ही बघा, नॉर्मली आपल्याला कुठे जायचं असेल इकडनं फिरायला गोवा किंवा शिमला कुल्लू मनाली, तर आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्लॅन करतो, अगदी म्हणजे ट्रेनचे तिकीट्स किंवा एरोप्लेनचे तिकीट्स, कुठे राहणार आहोत, या सगळ्या गोष्टी प्लॅन्ड असतात. म्हणजे तुम्ही तुमच्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये जे 5-6 दिवस कुठे स्पेंड करणार आहात, तर त्याचं प्लॅनिंग आपण व्यवस्थित करतो. पण आपली मुलं जेव्हा 10वी 12वीनंतर पुढे 3-4 वर्षांचं ग्रॅज्युएशन करतील किंवा पुढे जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन करतील आणि त्याच्यानंतर मग त्या करिअरमध्ये 8-10-15 वर्ष एवढा वेळ ते घालवणार आहेत, तर त्या 15-20 वर्षांचं प्लॅनिंगच नसतं.
ओके म्हणजे हे थोडंसं इलॉजिकल आम्हाला त्यावेळेस वाटलं आणि दॅट इज द रिझन की एक ॲप्टिट्यूड टेस्टच्या माध्यमातून करिअर काउन्सिलिंग या गोष्टींची आम्ही सुरुवात केली आणि आता जवळजवळ साधारणपणे 8 वर्ष झाली आहेत आम्ही आत्तापर्यंत 3,500 जास्त मुलांना करिअर काउन्सिलिंग मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो हात आहे तो प्राजक्ता देशपांडे यांचा आहे कारण करिअर काउन्सिलिंगसाठी जे काही स्किल्स लागतात किंवा जे सायकोलॉजीचं एक बॅकग्राऊंड लागतं तर त्याच्यावरती बरीच मेहनत त्यांनी घेतली आणि आज बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात ठाणा आणि दादर या ठिकाणी आमचा एक ब्रँड एस्टॅब्लिश झालेला आहे आणि करिअर काउन्सिलिंग म्हटल्यावरती अगदी जरी तुम्ही गुगलवरती टाकलं तर पहिल्या 1-2-3 नावांमध्ये आमचं नाव येतं. याचं कारण फक्त गुगल ॲडवर्ड्स हे नसून बेसिकली ज्या प्रकारची क्वालिटी किंवा जे मार्गदर्शन आपण केलं ते आहे. इकडे सगळ्यांनी जे काही चांगलं मार्गदर्शन केलं तर त्याच्यावरती 1-2 मिनटं मी माझे विचार मांडतो आणि मग वी विल कन्क्लूड. तर बेसिकली विको ब्रँडबद्दल आपण मगाशी ऐकत होतो तर या ब्रँडची सगळ्यात मोठं जे यश आहे ते असं आहे की कुठलाही चित्रपट सुरू होण्याच्या आधी जशी नॅशनल अँथेम असते तर तसं विको ही नॅशनल अँथेमच्या आधीपासनाची अँथेम होती. म्हणजे जोपर्यंत विकोची ॲडव्हर्टिजमेंट बघणार नाही तोपर्यंत असं वाटायचंच नाही की थिएटरमध्ये सिनेमाला आलो आहे, फ्रँकली स्पीकिंग. तर तो त्या ब्रँडचा फार मोठा म्हणजे इम्पॅक्ट आहे. आय थिंक तुम्हाला म्हणजे जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना पण ही गोष्ट पटत असेल की विकोची ॲडव्हर्टिजमेंट झाल्यानंतर मग आपल्याला ते माइंडमध्ये असायचं, अँकर असायचं की ओके आता चित्रपट सुरू होणार आहे. तर दॅट इज व्हॉट इज कॉल्ड ॲज अ ब्रँड. म्हणजे ब्रँड क्रिएट्स अ हॅबिट किंवा एक त्याचं सेकंडरी मिनिंग मिळतं की विको म्हणजे हा ब्रँड आहे. तर दॅट इज पॉईंट नंबर 1. दुसरी गोष्ट, चॅट GPT-चं आता सरांनी मार्गदर्शन केलं तर बेसिकली आमच्या इथे कोचिंग क्लासेसमध्ये आमचं पूर्ण कंटेंट बनवण्याची जी जबाबदारी आहे ती प्रत्यंच्या मॅडमवरती असते आणि आय बिलीव्ह की कंटेंट बनवणं हे डिफिकल्ट काम आहे. तर अशाच काही वेळेस एक्झामिनेशन 1-2 दिवसावरती आलेली आणि जे क्वेश्चन पेपर असतात ते रेडी नव्हते आणि अल्टिमेटली मग काय करायचं तर चॅट GPT कुठेतरी यूट्यूबचा एखादा व्हिडिओ आम्ही बघितलेला आणि चॅट GPT-चा वापर करून आम्ही साधारणपणे 1.5-3 मिनटामध्ये 45 प्रश्न बनवले. ओके आणि ते क्वेश्चन्स ॲट पार होते CET-च्या लेवलला आणि त्याच्यापैकी 4 प्रश्न ॲक्च्युली CET-मध्ये रिपीट झाले. ओके तर म्हणजे ॲक्च्युली महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जी एक्झामिनेशन घेतलेली त्याच्यामध्ये ते प्रश्न रिपीट झाले. तर सांगण्याचा अर्थ असा आहे की अगदी छोट्या लेवलचे जे उद्योग आहेत त्यांना पण चॅट GPT-चा वापर करता येऊ शकतो. तसंच सक्सेशन प्लॅनिंगबद्दल आता सरांनी फार चांगलं मार्गदर्शन केलं. तर सर सांगत असताना माझ्या डोक्यात पहिले तर एक्झाम्पल आलं की सक्सेशन प्लॅनिंग फक्त उद्योगधंदा बिझनेसला नाही तर कदाचित एखाद्या राजकीय पक्षाला पण आवश्यक असतं. त्याचं उदाहरण आपल्याला माहिती आहे, ठीक आहे काय आहे ते, ठीक आहे. पण नंदलेस राजकीय पक्ष म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचा बिझनेस म्हणा तर त्याच्या सक्सेशन प्लॅनिंग अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्यासमोर मुकेश अंबानी वर्सेस अनिल अंबानी ही केस आहे काय रिलायन्समध्ये झालेलं. तर त्यामुळे हे सक्सेशन प्लॅनिंग अतिशय महत्त्वाचं आहे. तर हा जो कोर्स आहे सरांनी त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे तर त्याच्याबद्दल आय थिंक म्हणजे सगळ्यांनी याचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे किंवा हा कोर्स अंडरगो करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्थसंकेतला मला काही धन्यवाद द्यायचे आहेत विशेष. कारण सी 2 प्रकारचे कॅपिटल्स म्हणजे फंडामेंटली जो कॅपिटल असतं ते एकच प्रकारचं असतं असं MBA स्कूल्समध्ये शिकवलं जातं की पैसा किंवा भांडवल असेल तर तुम्ही चांगला व्यवसाय करू शकता. पण त्याहून महत्त्वाचं जे कॅपिटल आहे ते आहे सोशल कॅपिटल आणि ते आहे आय थिंक अमित सर आणि रचना मॅडमने तयार केलेलं आहे की कुठल्याही प्रकारचं फार मोठं भांडवल नसताना सुद्धा एवढा मोठा पसारा उभा करणं हे म्हणजे जेन्युअनली इट इज अ व्हेरी बिग टास्क. सर थँक्यू व्हेरी मच सर आणि मॅडम धन्यवाद. थँक्यू. जय हिंद.